आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदित्यजी शिरोडकर यांना आम्ही विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांचा फार वेळ मी इथे घेणार नाही, कारण इथे अप्रतिम अशी क्रिकेटची मॅच चालू आहे. मी फक्त शिवाजीराव अडळराव पाटील साहेबांना इथे खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी, त्यांनी आमंत्रण दिलं आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी इथे आज मला दोन शब्द बोलायला सांगितले. सर्वप्रथम ज्या पद्धतीने साहेब आपण हे नियोजन केलेलं आहे, अशी टूर्नामेंट मी असं नियोजन मी मुंबईत देखील आजपर्यंत एवढ्या राजकीय कारकिर्दीत अजूनपर्यंत मी पाहिलेलं नाही आहे. असंख्य टूर्नामेंटला गेलेलो आहे, भेट दिली आहे, पण आपण ज्या पद्धतीने या टूर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे आणि जे शिस्तबद्ध नियोजन आहे, त्याबद्दल तुमच्या व तुमच्या सर्व शिवसेनेच्या सहकार्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. आपण आपल्या आसपासच्या जे तालुके आहेत, अख्खा जिल्हा आहे आणि कदाचित पुणे पिंपरी चिंचवड शहरामधील देखील इथे जे क्रिकेटपटू आहेत हे इथे आलेले असतील. आपण ज्या पद्धतीने उत्तमरित्या त्यांना एक इथे व्यासपीठ उपलब्ध जे करून दिलेलं आहे, त्याबद्दल त्या सगळ्यांच्या वतीने देखील मी आपला खूप खूप आभारी आहे की इथे तरुणांसाठी जे तरुण क्रिकेट खेळतात या भागातले, ग्रामीण भागातले, त्यांच्या सगळ्यांसाठी आपण इथे एक क्रिकेट अकादमी उभी केली आहे आणि येत्या काळात इथनं जे क्रिकेट खेळण्यासाठी जे सगळे तरुण इच्छुक असतील ते आपल्या अकादमीमार्फत क्रिकेटचं कोचिंग घेतील, ते थेट IPL मध्ये जातील, ते भारताच्या टीममध्ये जातील आणि हे एक समाजसेवेचं काम आपल्याकडनं जे घडत आहे त्याबद्दल मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सुदैवाने इथे क्रिकेट अकॅडमी होते आणि आपल्या महाराष्ट्र सरकारकडून देखील याच पुणे जिल्ह्यात बालेवाडी स्टेडियममध्ये एक क्रीडा विद्यापीठ देखील भविष्यात उभारलं जाणार आहे. त्यामुळे इथल्या जिल्ह्यातले सगळे जे क्रीडापटू आहेत त्यांना देखील त्याचा लाभ घेता येणार आहे. पण अडळराव पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने इथे आयोजन केलेलं आहे आणि व्यासपीठ उभं केलं आहे, नक्कीच या पद्धतीने अजून पुढेही वेगवेगळ्या क्षेत्रात साहेबांकडनं असंच समाजहिताचं काम घडो असं मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करून माझे दोन शुभेच्छुक शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय मौलिक विचार व्यक्त केले आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल दादांच्या वतीनं आणि सर्व संस्थांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. ओवर टू कॉमेंट्री. धन्यवाद आदित्यजी शिरोडकर साहेब, तुमचं पुनश्च एकदा लांडेवाडी नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. गगनभेदी नजर ज्याची पहाड सम विशाल काया, धगधगता सूर्यही झुकतो आणि वंदितो प्रभू शिवराया. सर्वांना प्रेमाचा असा गोड नमस्कार करतो. आजच्या दिवसातील आपण पाहतोय या शिवसंग्राम प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आणि सामना क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथं पहिली विकेट आली मैदानाच्या आतमध्ये नितीन वाकडे. आपण पाहतोय इथं स्वस्तात माघारी जाताना पाहायला मिळतोय. आलेल्या तमाम कडे रसिकांचं, खासदार शिवाईदादा अडळराव पाटील आणि शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतोय आजचा रंगरंग सोहळा पुन्हा एकदा थाटामाटामध्ये लांडेवाडी नगरीमध्ये संपन्न होत असताना आज देखील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं लांडेवाडी नगरीमध्ये या लांडेवाडी स्टेडियममध्ये मी समालोचक अलंकार भानखिले मनसर आंबेगावरनं सर्वांचं स्वागत करतो. घेऊन जाईल
मोठ्या सामन्याकडे तुम्हाला आजच्या दिवसातील दोन नवीन संघांशी आपण जोडलं जातोय. गोलंदाजीच्या मार्ग वरती रफ्तार का राजा सिब्बान शेख आपण पाहतोय गोलंदाजी मध्ये आगोतोय. तर दुसऱ्या बाजूला टेनिस क्रिकेटचा बिग ब्लास्ट सनी कजबे अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेसचा चेंडू तुम्ही पाहताय सन्मान केला तिथं स्वतः गोलंदाज फॉल थ्रो मध्ये चेंडू अडवेल सुरेख गोलंदाजी सिब्बान शेख आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये करतोय. सिब्बाननं खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि 1 विकेट तो मैदानाच्या आतमध्ये घेतोय. अफलातून गोलंदाजी तमाम खेळाडू आज देखील आपण पाहतोय. पंचेचाळीस मिनिटाची इनिंग आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. जो संघ वेळ लावताना उशीर करताना दिसला पंचांना वाटलं तर तुम्हाला पेनल्टीला सामना करावा लागेल. त्यामुळं तुम्हाला 45 मिनिटांच्या इनिंगसाठी वेळ आहे. जव्या मैदानावरती गोलंदाजीच्या मार्गवरती षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं सिब्बाननं हाताळलं फक्त 5 धावा दिल्या 1 विकेट तो मैदानाच्या आतमध्ये घेतोय. त्याची रफ्तार तुम्हाला आज पुन्हा एकदा पाहायला मिळाली. तर षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी अमोल दुबे तुम्ही पाहताय अहमदनगर जिल्ह्याची ताकद तुम्हाला आता गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. आयकॉन अमोल दुबे मॅन फ्रॉम बाभुळेश्वरचा असलेला हा सितारा आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. ऑलराऊंडर म्हणून तो संघामध्ये आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी हे त्याचं प्रमुख अस्त्र तुम्हाला आज तो दाखवताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहूयात बॅटिंगच्या मार्गवरती आता नवीन फलंदाज विशाल गुंजाळ. विशाल म्हणले की मोठा, विशाल म्हणले की प्रचंड. आज त्याला संघासाठी प्रचंड मोठी कामगिरी करून दाखवावी लागेल. गोलंदाज तयार अमोल पुन्हा एकदा. मंजर घोडेगाव रोडच्या एंडकडनं तो गोलंदाजीच्या मार्गवरती तयार झालाय. हो यावेळेस पहिला चेंडू फुलर लेंगचा तितकाच सन्मानपूर्वक खेळलाय. चांगला हाताळतोय आपण पाहतोय सनी कसबे तुम्ही पाहताय मान फ्रॉम सांगवी पुणेचा असलेला हा सितारा आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कित्येक मैदान गाजवणारा सनी कसबे आज लांडेवाडी नगरीमध्ये आहे. आज प्रेक्षकांची तो देखील मन जिंकेल का पाहावं लागेल. आज संघाची जबाबदारी आयकॉन सनी कसबेवरती वाढेल. तर दुसऱ्या बाजूला अमोल दुबे आयकॉन दुसऱ्या बाजूला देखील पाहायला मिळतोय. हो यावेळेस लोवर फुल टॉस तितकाच आपण पाहतोय. डिपेंड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेला प्रयत्न. इथं धोक्याची घंटा वाजेल का आणि काय. इथं तुम्ही पाहताय 2 धावा पळून पूर्ण सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शिवसंग्राम प्रीमियर लीग सर्वांची आवडती आणि सर्वांची लाडकी असलेली एक मानाची स्पर्धा जी आज तुम्ही पाहताय. काल स्पर्धेला शुभारंभ झाला, आजचा दुसरा दिवस रंगताना पाहायला मिळतोय. फुलटॉस होता तिथं देखील. इथं काय बॅड कॉल आणि बॅकअपला क्षेत्ररक्षक नाही. इथं किती जीवदाळ मिळत आहेत. या दरम्यान उपस्थित होत आहेत मोरे ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय किरण गोत्राळ, तसेच संगमनेर संघाचे संघमालक सन्माननीय राम शिंदे दाजी. या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या दोन्ही मान्यवरांचं आमच्या शिवसंग्राम प्रीमियर लीग 2022 वतीनं सहर्षा स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. मान्यवरांची देखील आपण पाहतोय मोठी मांडी आणि आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं लांडेवाडीमध्ये हजेरी लावताना पाहायला मिळत आहेत. गेले 7 दिवस आपल्या स्पर्धेचा हा महासंग्राम लांडेवाडीमध्ये संपन्न होणार आहे. दादांच्या मार्गदर्शनाने खाली चालू असलेला हा क्रिकेटचा सोहळा, ही क्रिकेटचा आखाडा, हा क्रिकेटची जत्रा आज तुम्हाला पुन्हा एकदा दुमदुमताना पाहायला मिळेल. अमोल तयार पुन्हा एकदा. हा चेंडू ब्लॉक होल मारा, तिखट मारा ज्याला म्हणावं लागेल. इथं काय होतंय दोन्ही फलंदाजांमध्ये कॉम्बिनेशन पाहायला मिळत नाहीये. एका वेळेला स्ट्राईकचा फलंदाज जाताना पाहायला मिळतोय, दुसऱ्या वेळेला रिटर्न क्रीजचा फलंदाज घरटं सोडताना पाहायला मिळतोय. दोघांकडनं चुका होत आहेत. पा क्रिकेटमध्ये कॉम्बिनेशन दाखवणं देखील फार महत्वाचं असतं, नाहीतर रनआउटच्या शिकार होण्याचे चान्सेस तुम्ही जास्तीत जास्त मैदानावरती पाहत असता. गोलंदाज पाहताय अमोल दुबेनं देखील फलंदाजांच्या पायात बेड्या ठोकल्यात. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनला शेखर शेळके कॅप्टन आपण पाहतोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आहे. एक सिंगल धाव घेतली गेली, धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 9 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळतात. 9-9-9 या स्पर्धेचं किती गुण गाऊ तुम्ही पाहताय. एक मानाची स्पर्धा महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील तुम्ही पाहताय.
दादांचा वाढदिवस, खासदार साहेबांचा वाढदिवस, तुम्ही पाहताय शिवाजी दादा आदराव पाटील साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज लांडेवाडी नगरीमध्ये आपण पाहतोय संपन्न होतोय. 7 दिवस या स्पर्धेचं स्वरूप आहे आणि सुशांत दादा जाधव आणि टीम या मित्र परिवाराचं मोठं सहकार्य जे तुम्ही पाहताय या स्पर्धेसाठी सहकार्य पाहायला मिळालं त्याबद्दल सर्वांचा आभार देखील व्यक्त करेल. यावेळेस गुडघाट एकवत खेळला, गुडघाट एक तमाशा देख चेंडू सीमा पार चौकार देखो, अरे रामजी की चाल देखो, आंखों की मजाल देखो, करे ये धमाल देखो, अरे दिल को तुम संभाल देखो, अरे चाल देखो ढाल देखो, रगों में उबाल देखो, तबलकावरती आपण जाऊयात. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपली, 2 षटकांमध्ये आल्या 13 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सनी खसबेनं रंग बदलले, आपण पाहतोय सनी आता आक्रमक मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. 1 चौकार त्यानं वसूल केला. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी कोणाला आमंत्रित केलं जाईल, कोणाच्या हातामध्ये कामगिरी दिली जाईल पाहावं लागेल. गोलंदाजीच्या मार्गवरती आला राहुल शेळके, युवा सितारा. तुम्ही पाहता आता गोलंदाजीच्या मार्गवरती येतोय राहुल शेळके. संगमनेर तालुक्यातील असलेला हा सितारा आज लांडेवाडीचं मैदान गाजवेल का दुसऱ्या बाजूला देखील पाहावं लागेल. सनी कसबेने आता रंग बदलले, तो सेट झालाय तर दुसऱ्या बाजूला त्याला साथ द्यावी लागेल. विशाल गुंजाळला पाहायचंय, विशाल आज मोठी कामगिरी करेल का. भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, डायनोलॉग इंडिया लिमिटेड, भैरवनाथ नागरी पतसंस्था, माननीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठान, आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशन, समस्त ग्रामस्थ लांडेवाडी चिंचोडी शेवळवाडी आणि शिवसेना युवासेना महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना शिरूर लोकसभा या सर्वांचं मनपूर्वक आभार. लोवर फुलटॉस इथं तुम्ही पाहताय हलक्यातानं खेळण्याचा प्रयत्न होता, तिथं क्षेत्रक्षक आहे, दुसऱ्या धावीला प्रयत्न नाही. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं, थोडीशी फिकी अस्ताव्यस्त होती. सिंगल आपण पाहतोय धावपलकावरती येताना पाहायला मिळते. ताकदवर खेळाडू तुम्ही पाहता, हडपसर विधानसभा संघामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये जर पाहिलं गेलं, अर्धी टीम जर पाहिली गेली तर जवळजवळ पोलीस जवान सर्व तुम्हाला आज मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. बबलू पाटील अँड कंपनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्पर्धेसाठी आपण पाहतोय मानाच्या करंडकासाठी चाललेली पहिल्या दिवसापासूनची झुंज तुम्ही पाहताय. आजचा दुसरा दिवस आणि नवीन 4 संघांसोबत आज आपण मैदानावरती जाणार आहोत. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट, तिथं प्रयत्न फसला. स्विच हिट आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न फसला. राहुल शेळकेची गोलंदाजी आपण पाहतोय. संगमनेरचा असलेला हा सितारा पैसे आज कशा प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी करेल. आतापर्यंत जर पाहिलं गेलं 2 चेंडू त्यानं टाकलेत, 1 धाव फक्त तो खर्च करताना पाहायला मिळतोय. नियोजनांनी परिपूर्ण असलेली स्पर्धा, सर्व शिस्तीचं पालन दाखवणारी स्पर्धा देखील म्हणावी लागेल. सर्व अचूक नियमांचं पालन जे आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. इथं मिस्ट टाइम स्ट्रोक, स्वतः गोलंदाज आलाय. इथं पहा कॉटन अँड बोल्ड आणि फलंदाजाला परतावं लागेल. बिग विकेट गॉन, सनी खसबे बाद. जाऊया मैदानावरती आपण पाहतोय. स्वतः आता कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येईल बबलू पाटील, सिक्सर किंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. संघाचा नेता, संघनायक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहिजे बबलू पाटील, ज्या खेळाडूच्या सामना पाहण्यासाठी आज प्रेक्षक राजांची हजेरी आहे तो बबलू पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिक्सर किंग आज इथं षटकारांचा पाऊस पाडेल का, कौतुक करेल दुसऱ्या बाजूला युवा गोलंदाजाचं राहुल शेळकेचं, ज्यानं आपण पाहतोय एक आयकॉन बाद केला. सनी खसबेची मोठी विकेट त्यानं आपण पाहतो मैदानावरती घेतली. बबलू पाटील कॅप्टनवरती आता जबाबदारी वाढली. राहुल तयार असेल पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती जाऊया. बबलू पाटील दाखल झालाय, प्रेक्षकांची मन जिंकणारी खेळ तो करेल का. वेळ वाचवा, वेळ वेळ घ्यायचा नाही. तुम्हाला 45 मिनिटाची इनिंग आहे.
शांत वातावरण करणारा सामना तुम्ही पाहता मैदानाच्या आत पण आहे. धावा थोड्याशा येत नाहीये. 14 धावा आतापर्यंत धावपलकावरती आहेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं काय बबलू पाटील कडनं चूक आणि निश्चय झाला विकेट. राहुल शेळके इथं चमकतोय. या षटकात राहुलने घेतल्या लागोपार 2 विकेट. स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेण्याची संधी आता राहुल शेळकेला आली आहे. 2 विकेट त्यानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घेतल्या. दोनही झेल टिपलेत. आता हॅट्रिक बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. राहुल शेळके घेईल का हॅट्रिक पाहायचंय. प्रेक्षकांच्या नजरा आता मैदानाकडे लागल्या. संघ मालकांचं देखील धन्यवाद आहे. एवढे कमी असतील खरं तर ज्या ज्या संघ मालकांनी आपल्या तालुक्यातील खेळाडूंवरती दाखवलेला विश्वास आणि त्यानंतर तरुण खेळाडूंना मिळालेलं व्यासपीठ आज तुम्ही पाहताय ते देखील त्या कामगिरीचा फायदा उठवताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला संघ मालक तुम्ही पाहताय डॉक्टर महेशजी वाघे आणि राम शिंदे दाजी संगमनेर तालुका संघाचे ते संघ मालक आहेत, टीम ओनर आहेत. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे स्पोर्ट फाउंडेशन हडपसर विधानसभा संघ मालक प्रमोद नाना भानगिरे साहेब विद्यमान नगरसेवक पुणे महानगरपालिका यांच्या मालकत्वाचा असलेला संघ बॅटिंग टीम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. लाईट्स ऑन गणपती बाप्पा पुन्हा एकदा मोर्या. यावेळेस समोरच्या बाजूला इथं हॅट्रिक चुकली. इथं हॅट्रिकची संधी गमावली. दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न आहे. किती मोठी चूक. बराच वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे तुम्ही पाहताय. तिथं थोडासा बॉडी बॅलन्स ढासळला असं म्हणावं लागेल. तिसरं षटक चालू आहे. काय गोलंदाजी आहे. कमालीची गोलंदाजी. अफलातून गोलंदाजी. राहुल शेळके नावाचं वादळ आज गोलंदाजीमध्ये चमकतंय. सर्वांनी डोक्याला हात लावले. इथं तुम्ही पाहताय नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये सुनील चव्हाण आलेत. पाहायचंय सुनीलची कामगिरी कशा प्रकारची असेल. राहुल तयार. यावेळेस इथं काय. इथं तुम्ही पाहताय पुन्हा चेंडू डॉट. या षटकामध्ये तुम्ही पाहताय अफलातून गोलंदाजी. विकेटचा पंचांचा इशारा आहे म्हणजे इथं विकेट आहे. निमित्ताने ज्यांचं नुकतंच आगमन या मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे. आपले शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय सुरेशभाऊ भोरसाहेबांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याबरोबर भरणात पतसमस्यांचे असणारे संचालक आदरणीय महेश डमडेरे, युवा नेते आदरणीय योगेश थोरात, त्याचबरोबर संघमालक साईमंगल पोल्ट्री सर्व्हिसेस, संगमनेर, मोरिया वॉरियर्स जुन्नर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या संघाचे असणारे संघमालक महेश वाघे पाटील आणि त्याबरोबर संघमालक राम शिंदे दाजी उपस्थित झालेले आहेत. त्याबरोबर साईमंगल लॅबचे आदरणीय किशोर शेडोके, त्याबरोबर राहता तालुका RBIचे अध्यक्ष आदरणीय करण शेट कोळगे, त्याबरोबर आदरणीय सिद्धार्जी घोरपडे, केतनजी क्षीरसागर, ऋतिक घोरपडे, मोरिया ग्रुपचे संस्थापक महाराष्ट्राचे संस्थापक आदरणीय किरणभाऊ गोत्राळ, त्याबरोबर शिर्डीवरून उपस्थित झालेले घनश्याम सोनेजी अर्थात पप्पू सोनेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. या संपूर्ण मित्रपरिवाराचं मी मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. आपण सर्वजण या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालात. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. लांडेवाडीत रंगलेल्या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये SPL अर्थात शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या या दुसऱ्या दिवसामध्ये आपलं मी मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. थँक्यू. ओव्हर टू कंट्री बॉक्स. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज ओमकार गायकवाड मान फ्रॉम मांजरी चा असलेला हा खेळाडू तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार किरण खोबरे. गोलंदाजीची धार सुरू झाली आहे.
हो हो हो, यावेळेस अहमदनगर एक्सप्रेस आता तुम्हाला रुळावरती धावायला सुरुवात झाली आहे. किरण खोबरे तुम्ही पाहताय बाबुळेश्वरचा हा सितारा, पुन्हा एकदा आयकॉन नंबर 2. या आधी तुम्ही अमोल दुबेला पाहिलं, त्यानंतर आता किरण खोबरे नावाची गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय ताकदवर फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आहे. सुनील चव्हाण आणि ओंकार गायकवाड या जोडीवरती आज विश्वास असेल. यावेळेस अखोट टप्प्याचा बॉल, शॉट ऑन पुल, पॉवरफुल षटकार, शरार हो करके इशारे हो लड़की ही, हो लड़की ही, हो लड़की आंख मारे, आंख मारे, हो लड़की आंख मारे, आंख मारे, हो लड़की आंख मारे. विशालचा हा विशाल फटका, मोठा फटका आला मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय विशाल गुंजाळ किरण खोबरेवरती केलेलं आक्रमण जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इथं फसला आपण पाहतोय, अखूट टप्प्याचा बॉल दिला विशालला. जर तुम्ही अखूट टप्प्याचे चेंडू टाकत असेल तर तो घेऊन घेणार आहे आजगारासारखे. ओ हो हो हो, इथं ब्लॉक मारा शॉर्ट थर्डमॅनला अमोल आपण पाहतोय कलेक्शन करताना पाहायला मिळतोय. डबलकडे आपण जाऊयात. 23 धावा या आधीचं षटक तुम्ही पाहिलं, राहुल शेळकेनं हाताळलं. एका षटकात त्यानं 3 विकेट घेतल्या आणि धावा देखील आपण पाहिलं, 3 फक्त खर्च केल्या. त्या षटकानंतर अक्षरशः फलंदाज आपण पाहतोय माघारी जाताना पाहायला मिळाले. परंतु आता ही जोडी थोडासा डाव सावरताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला पाहिजे आता ओंकार स्ट्रायकेटवरती आहे. हो हो हो, किरण खोबरे वेगावरती स्वार झालाय. तुम्ही पाहताय कमबॅक केलं, एक अखूट टप्प्याचा चेंडू फसला तिथं षटकाराला, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक काय असतं, अनुभव काय असतो तो किरण खोबरे आता पुन्हा एकदा दाखवून देतोय. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय चांगलं गुणलेखन आमच्या राहुल साईन सरांकडनं पाहायला मिळतंय. कैलाजी बांगर आहेत, आमचे भरत सर आहेत, संघ कमिटीच्या वतीनं आपण पाहतोय सहकार्य करणारे जे आमचा मित्रपरिवार आहे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करेल. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जवळजवळ 192 देशांमध्ये आपल्या स्पर्धेचं लाईव्ह यूट्यूब प्रक्षेपण होतंय. सर्वांनी यूट्यूबवरती जा, शिवसंग्राम प्रीमियर लीग टाका, तिथं तुम्हाला आपल्या स्पर्धा लाईव्ह देखील अनुभवता येईल. घर बसल्या देखील तुम्ही पाहू शकता. असं एक बहारदार आयोजन नियोजन या SPL 2022 अर्थातच शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा किरण. हा चेंडू फुलर लेंगचा तिथं देखील हेलिकॉप्टर थोडासा खेळण्याचा प्रयत्न केला, तिथं एक धाव मिळणार आहे. संपूर्ण आपण पाहतोय 1 ते 2 महिने या मैदानासाठी आपण पाहिलं अफाट कष्ट सर्व आमच्या लांडेवाडी ग्रामस्थ, त्याचप्रमाणे आमचे भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ असेल, त्याचप्रमाणे श्री भैरवनाथ दागरी सहकारी पतसंस्था असेल, डायनोलॉग इंडिया लिमिटेडचे कार्यकर्ते असतील, माननीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठानचे सर्व सहकारी असतील, आंबेगाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे संपूर्ण मित्रपरिवार असेल, समस्त ग्रामस्थ लांडेवाडी चिंचोडी शेळवाडी ग्रामस्थ असतील, शिवसेना युवासेना महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटना शिरूर लोकसभा आणि संपूर्ण सुशांतदादा जाधव आणि मित्रपरिवार ज्यांचं सहकार्य पाहायला मिळालं त्यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा नक्की उभी राहते आहे. 1 मिनिटाचा फक्त ड्रिंक्स ब्रेक ऐकूया, तोपर्यंत एक सुमधुर संगीत. तुझे हो जे थैमान तुझे, दुनिया डाव डाव दुश्मन आसमान. थँक्यू डीजे. 5 4 3 2 1 ड्रिंक्स ब्रेक समाप्त. लेट्स प्ले शिवसंग्राम प्रीमियर लीग 2022 मानाचा करंडक पुन्हा एकदा सुरुवात होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 षटक संपले, अर्धा डाव संपतोय मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय प्रथमता बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला प्रमोद नाना भानगिरे 11, हडपसर विधानसभा हा संघ तुम्ही पाहताय बॅटिंगच्या मार्कवरती आहे. प्रथम तर फलंदाजी करत असताना आत्तापर्यंत त्यांनी बनवल्यात, धावपलकावरती 25 धावा लागल्यात आणि आत्तापर्यंत फलंदाज बाद झालेत, 4 विकेट्स त्यांनी गमवल्यात. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीच्या मार्कवरती असलेली टीम तुम्ही पाहताय.
संगमनेर तालुक्यातील असलेले सर्व खेळाडू साई मंगल पोलेट्री मोरिया वॉरियर्स संगमनेर विधानसभा हा संघ तुम्हाला दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय. तुरी टीमचं मनपूर्वक आभार व्यक्त करेल सर्वजण आज वेळेत उपस्थित झालेत आणि या सामन्यासाठी दोन्ही टीम्सला सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजक कमिटीच्या वतीने शुभेच्छा देखील असतील. जाऊया सिब्बान शेख रफ्तार का राजा गोलंदाजीच्या मार्गवरती तयार होतो आहे. ओ हो काय गोलंदाजी आहे, भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळालं. रफ्तार का राजा तो आपली रफ्तार दाखवतोय. ज्या वेळेला खेळाडूची बॅट येईस तोपर्यंत चेंडू निघून गेला, इतक्या वेगानं सिब्बान आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. बबलू पाटील आज स्वस्तात माघारी गेला, त्यानंतर संघ थोडासा अडचणीत सापडतोय की काय असं पाहायला मिळालं. त्यानंतर सनीने कसबेने थोडासा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, तो देखील बाद झाला. परंतु इतकं पॉवरफुल हिट बंगाली रसगुल्ला षटकार. कारण की प्रत्येकाला आपण पाहतोय आशा आहे की आपण लवकरात लवकर म्हणजे सेफ झो सेफ होत सुपर एटमध्ये जावा, कोणताही कॉलबॅकचा सामना करावा नाही अशी प्रत्येकाला इच्छा असेल. परंतु क्रिकेट आहे, जो चांगला खेळ दाखवेल जो चांगला संघर्ष दाखवेल तो या शिवसंग्राम प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला टिकताना पाहायला मिळेल. सिब्बांची गोलंदाजी आपण अनुभवतोय. विशाल वाळूज नावाचं विशाल गुंजाळ नावाचं वादळ जे फार भयानक बनलंय, ज्यानं आता रंग बदललेत आक्रमक झालाय. यावेळेस तिथं पाहायचंय पंचांचं बोट आकाशाकडे, मॅचची कडा विशाल गुंजाळ बॅक टू द पवेलियन. की तुमच्याकडे जो काही टाईम आहे तो अतिशय कमी आहे. 11:30 आपल्याला हे मैदान बंद करायचं आहे ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. 45 मिनिटाचा जो वेळ दिला प्रत्येक डावाला तेवढाच वेळ घ्या, त्यापेक्षा जास्त घेऊ नका. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. हा चेंडू तुम्ही पाहताय अलॉंग द कार्पेट खेळलाय, लॉंग ऑन क्षेत्रक्षक येतोय, दुसऱ्या धावेला प्रयत्न करायचा आहे, नकार आला, थांबवलं गेलं. चांगला कॉल तुम्ही पाहताय. बसवराज उजाने हा फलंदाज तुम्हाला आता मैदानावरती पाहायला मिळतोय. बसवराज राज्य करेल का आज लांडेवाडीमध्ये पाहावं लागेल. अडब सर शहराला बिलॉंग करतो, कशा प्रकारची खेळी त्याची आज मैदानाच्यावरती असेल. महाराष्ट्र पोलीस म्हणून तो कार्यरत आहे बसवराज उजाने तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडवरती.
यावेळेस तिथं तुम्ही पाहताय सूर एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्गवरती जाऊयात. किरण खोबरे आयकॉनकडे आपण पाहतोय पुन्हा एकदा षटक सोपवलं गेले. एक षटक तुम्ही अमोल दुबेला देखील पाहिलं, आयकॉनच्या भूमिकेत अमोल दुबे देखील आहे. दुसऱ्या बाजूला किरण खोबरेला तुम्ही पाहताय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक सहावं षटक. किरण खोबरे पुन्हा एकदा मार्गस्थ आहे. यावेळेस इथं पा फर्निचर उद्ध्वस्त फलंदाज बा चला न्यू बॅट्समन ताबडतोब अजिबात थांबायचं नाही. नवीन फलंदाज संख्येत भुजबळ आता मैदानाच्या आतमध्ये आहे. कमीत कमी वयामध्ये या खेळाडू देखील आपण पाहतोय हडपसर शहराला बिलॉंग करतो. चांगला बॅटिंग त्याच्या मार्फत आपण नेहमी पाहतो. आज पाहायचं युवा खेळाडूचं युवा सहसहत रक्त आज मैदानावरती पुन्हा एकदा चमकेल का. चांगले फटके आपण पाहतोय संकेत भुजबळकडे देखील आहे. तो आज प्रेक्षक वर्गाला ते फटके दाखवेल का. डेथ ओव्हरमध्ये त्याला फाटवले गेले बबलून आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट तो बॅट्समन आहे. पाहिजे आज संघासाठी कशा प्रकारची खेळी करणार आहे. किरण खोबरेचं कौतुक असेल त्यांनी आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस बसवराज उजाने यांना बात केलं आहे. किरण आपला अनुभव दाखवतोय. बाबुळेश्वर अहमदनगर जिल्ह्यातील बाबुळेश्वर गावाला बिलॉंग करतो. कित्येक मैदानं तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्गवरती असताना त्यानं गाजवली आहेत. महाराष्ट्रातील अजून एक स्पर्धा आपण पाहतोय क्रिकेटनं कपमध्ये देखील त्यानं चांगली गोलंदाजी केली होती. तिथून त्याचा प्रवास सुरू झाला आणि आज तो लाडेवाडीच्या या शिवसंग्राम प्रीमियर लीगमध्ये आपली गोलंदाजीची धार दाखवताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती संकेत तयार. पुन्हा एकदा जाऊया किरण खोबरे बाबुळेश्वर एक्सप्रेस गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. यावेळेस तुम्ही पाहताय हलक्या त्याला खेळण्याचा प्रयत्न. तिथं शॉर्ट थर्नामेंटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. सिंगल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला मिळतोय. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील नामवंत पंच तुम्ही पाहताय. जुन्नर तालुक्यातील तीन पंचांचे आपण पाहतोय ज्यांना आम्ही क्रिकेटचे त्रिदेव देखील म्हणतो. कारण की कित्येक वर्षी टेनिस क्रिकेटची सेवा करतायत. कित्येक वर्ष टेनिस विश्वाला दिले ते आमचे राजू डावकर सर असतील, संतोष भालेराव सर असतील, सतीश भालेराव सर असतील, सर्व जुन्नर तालुक्यातील या नामवंत पंचांचं खरं तर धन्यवाद द्यावं तेवढे कमी असतील. अचूक निर्णय आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न. बारासून शिकारतोय चेंडू. पायचं क्षेत्ररक्षक पोहोचणार का. तिथं क्षेत्ररक्षक बनेल दर्शक आणि आला बिग बिग शकार. आणि घेत चेंडूत फेका ताबडतोब. चला ताबडतोब विनंती असेल जर चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी हरवला तर तुम्हाला नवीन चेंडूने सामना सुरू करावा लागेल. कारण की हा आपल्या स्पर्धेचा रूल आहे. त्या ठिकाणी आमचे सदस्य आहेत. जर चेंडू सापडला तर लगेच तुम्हाला आत दिला जाईल, अन्यथा नवीन चेंडूवरती तुम्हाला सामना सुरू करावा लागेल याची नोंद घ्या. सहावं षटक आपण प्रगतीपथावरती पाहतोय. षटकार आला विशालच्या बॅटमधनं. विशाल वाळूंचा आपण पाहतोय अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत करतोय. एकच खेळाडू असा होता आज तुम्ही पाहता हडपसर संघामध्ये ज्यानं संघाचा डाव सावरला तो आहे विशाल गुंजाळ. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता स्ट्राईक एंडवरती आहे. पंधरा चेंडूचा सामना विशालने केलाय. 26 धावा त्यानं वैयक्तिक आज संघासाठी बनवल्यात. अफलातून खेळ विशालचा आपण मैदानावरती पाहतोय. ओ हो हो यावेळेस यॉर्कर लेंक यॉर्कर किंग असं म्हणावं लागेल. जो चांगला चेंडू त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवला. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. 6 षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती धावा लागल्या. 42 धावा आतापर्यंत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत.
असताना तुम्हाला पाहायला मिळेल, जी मानाची ट्रॉफी आहे आपल्या शिवसंग्राम प्रीमियर लीगची, जी तुम्हाला झळकताना पाहायला मिळते. बॅटिंग पावरप्लेची घोषणा पंच करतायत. जाऊया मैदानावरती, बॅटिंग पावरप्ले आता चालू होईल. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून नवनवीन टेक्नॉलॉजी आपण पाहतोय. संतोष नानिकर सर आणि त्यांची टीम आणत असते अशा टेक्नॉलॉजी तुम्ही पाहताय, ज्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो तशा टेक्नॉलॉजी आता तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून या टेनिस क्रिकेटमध्ये देखील येताना पाहायला मिळत आहेत. सर्व संतोषजी नानिकर सर आणि त्यांच्या टीमचं देखील कौतुक करेल, आमच्या खरं तर मेन ऑपरेटरचं कौतुक करेल. बारीक लक्ष त्यांचं आपण पाहतोय प्रत्येक गोष्टीवरती आणि छायाचित्र टिपण्याचं काम त्यांच्या वतीने केलं जात आहे. धन्यवाद तुमचं. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्गवरती नवनाथ तयार. यावेळेसचा चेंडू वाईडचा इशारा पंचांचा आला. संगमनेर संघाकडनं तुम्ही पाहताय एक टेनिस विश्वामध्ये आपण पाहतोय संगमनेर तालुक्याला पडलेले गोड स्वप्न म्हणजे नवनाथ हडवळे आता गोलंदाजीच्या मार्गवरती आला आहे. चांगला गोलंदाज आहे, कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये आयडॉल आयकॉन म्हणून त्याला तुम्ही खेळताना पाहिले. आज गोलंदाजीच्या मार्गवरती संगमनेर संघाकडनं तो म्हणजेच पुढच्या बाजूला आपण पाहतोय साईमंगल पोलिट्री बोरिया वॉरियर्स संघाकडनं तुम्ही त्याला पुन्हा एकदा पाहताय. यावेळेस बिगेटचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक शेखर शेळके राहिला दूरवरती दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न. दोन धावा पळून पूर्ण 30 yard सर्कल मध्ये तुम्ही पाहताय भर दिवसा धावींची चोरी असं म्हणावं लागेल जे फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत. यानंतर तुम्ही पाहताय संध्याकाळचं सत्र चालू झाले. दोन धावा या ठिकाणी आपण पाहतोय पळून पूर्ण केल्या गेल्यात. बराच उंची गाठणारा शेंडू आपण पाहिलं, किरण खोबरे बॅकअपला येताना पाहायला मिळाला. शेखरनं झेल घेण्याचा ट्राय केला परंतु थोडासा अवघड झेल होता. संकेतची फलंदाजी आपण पाहायचोय, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जे आता मैदानाच्या आतमध्ये आहे. इथं तुम्ही पाहताय वाईडचा इशारा आला, सतीश सरांचा चेंडू खराब, अतिरिक्त चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावफलक पुढे गेलं, स्कोर कार्ड वरती 46 धावा ज्या आपण पाहतोय आतापर्यंत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. विशालना आज पहा नक्की संघासाठी जबाबदारी खेळणारी घेऊन खेळणारी बॅटिंग त्याने केली. काल दत्ता पवारने देखील असंच आपण पाहिलं, संघाचा डाव घेऊन तो खेळत होता, तसाच आज विशाल गुंजाळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये डाव घेऊन खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेस थोडासा वाईड एसटीच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथं वारंवार चेंडू अतिरिक्त येत आहेत. लागोपाठचा दुसरा वाईड, आता गोलंदाज वाईड हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे, ज्या वाईड हॅट्रिकला आपल्या स्पर्धेमध्ये कुठलंही पारितोषिक नाही. ही वाईड हॅट्रिक संघाला परवडणारी नसेल, ही वाईड हॅट्रिक संघाच्या महागाईला आग लावणारी आहे, ही तुम्हाला आता कमी करावी लागेल. कारण की लागोपाठचे दोन चेंडू तुम्ही वाईड येताना पाहिले. षटक क्रमांक 7 प्रगतीपथावरती आहे नवनाथ हडवळेची गोलंदाजी जे आपण पाहतोय. समोरच्या बाजूला संकेत युवा सितारा ऑन स्ट्राईक. थोडस थंड वाता तुम्ही पाहताय वातावरणामध्ये आहे, थोडेसे फलंदाज देखील थंड पडलेत असं म्हणावं लागेल. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न समोरच्या बाजूला खेळलाय, क्षेत्ररक्षक येतो वाराच्या वेगानं, सिंगल मैदानावरती दुसरीला प्रयत्न होणार का, नकाराला थांबवलं गेलं. तुम्ही पाहताय पहिली धाव आपण पाहतोय वेगवान घेण्याचा प्रयत्न इथं कुठलाही नव्हता, हलक्या दरानं धाव घेतली, त्यानंतर दुसऱ्या धावीला थोडीशी अडचण आली असं म्हणावं लागेल. नवनाथनं देखील कमबॅक दाखवलं. जो सेट फलंदाज आहे, जे वादळ आज त्यानं मैदानावरती निर्माण केलंय, तो विशाल आता डेथ ओव्हरमध्ये पाहिजे कशा प्रकारची कामगिरी करणार आहे. कारण की हे 7वं षटक आहे, यानंतर शेवटचं षटक असेल, हे देखील आपल्याला पाहायचंय किती धाव आता विशाल वसूल करतोय. नवनाथ तयार, नवनाथ हडवळे मॅन फ्रॉम संगमनेर, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय विशाल ऑन स्ट्राईक मॅन फ्रॉम हडपसर. थांबवलं गेलं आपण पाहतोय, पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती नवनाथ तयार. यावेळेस तुम्ही पाहताय शरीरावरती भेदक मारा होता, तिथं शेंडू दोन क्षेत्रक्षकांना निसरतोय. पुन्हा एकदा बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय. पंचांचा इशारा आला, लेग बायच्या रूपानं आपण पाहतोय ही सिंगल धाव मिळणार आहे. एका सिंगलच्या रूपानं धाव पहिल्या पुढे जातोय. षटक क्रमांक 7वं आपण पाहतोय चालू असताना 49 धावा ज्या धावपलकावरती लागल्या. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 49 धावा आहेत. 6 फलंदाज बाद झालेत, अजून 4 विकेट शिल्लक आहे, यानंतर शेवटचं षटक असेल. 7वं षटक तुम्ही पाहताय प्रगतीपथावरती आहे. नवनाथ हडवळे आता कमबॅक करतोय, थोडेसे वाईट चेंडू जरी आले त्यानंतर चांगली गोलंदाजी त्यानं मैदानावरती दाखवली आहे. संकेत थोडासा शांत पडलाय, तो आता आक्रमक होणार का, तो वादळामध्ये रूपांतर करेल का, पाहावं लागेल.
लोअर फुल टॉस इथं कनेक्ट नाही, इथं चेंडू कनेक्शन थोडस फसलं असं म्हणावं लागेल. थोडासा लॉलीपॉप दिला होता, तुम्ही पाहता बॅट वरती घेऊ शकला नाही. या चेंडूंचा तुम्हाला फायदा उठवला जातो. पहा क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहताय फुल टच चेंडू म्हणजे एखाद्या डायबिटीसच्या पेशंटला गुलाबजाम दिल्यासारखं आहे. तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये असाच तोफा दिला होता फलंदाजाला संकेतला खेळण्यासाठी. थोडासा मिस टाईम झाला. धावपळीकडे आपण पाहतोय 7 षटक मैदान, 7वं षटक प्रगती पथावरती आहे. 50 धावा लागल्या, अर्धशतक संघाचं पूर्ण होतंय. 50 धावा हडपसर संघाच्या खात्यामध्ये आहेत. यावेळेस टोलवला तिथं क्षेत्ररक्षक नाही, चेंडू फरार सीमा बार चौका. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील दादांचा अभिष्ट चिंतन सोहळा, दुसरा दिवस थाटामाटामध्ये आपण पाहतोय रंगतोय. आज देखील मातबर 4 संघांची पडली गाठ, भव्य खून खुनाची लावेल वाट, मी देणार मनोरंजनाची साथ. आज की शाम किसके नाम, गोलंदाज तयार नवनाथ पुन्हा एकदा. यावेळेस भन्नाट वेगानं टाकण्याचा प्रयत्न, लेग बिफोर पंचांनी अपील उचलून धरलं. फलंदाज इथं बात आणि थर्ड अंपायर रिव्ह देखील आपण पाहतोय फलंदाजाने या ठिकाणी घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे जाऊयात. राजू डावकर सर आपण पाहतोय, कळवतील आपल्याला लेग बिफोरची शिकार फलंदाज आहे की नाही. दमदार आयोजन नियोजन तुम्ही पाहताय दादांच्या माध्यमातनं या क्रीडानगरीमध्ये म्हणजे लांडेवाडी स्टेडियममध्ये आज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दादा म्हणजे क्रीडाप्रेमी क्रिकेट रसिक, आजवर दिल्लीपासून गल्लीपर्यंत अनेक खेळाडूंना दादांनी प्रोत्साहन दिलं, खेळण्याची उमेद दिली. वेळोवेळी तुम्ही पाहताय खेळाडू आणि गरजूंना साथ दिली, विविध स्पर्धा आयोजित करून खेळांना चालना दिली, खेळाडूंना उज्ज्वल भविष्याची वाट दिली. खेळातून माणसा माणसांना मन जोडली, जात धर्म पंथांची बंधने तोडली, गरीब श्रीमंतांची दरी मिटवली. माझा देश माझं राज्य माझा मतदारसंघ फिट अँड फाईन असावा, खेळातून देशाचा अटकेबार झेंडा फडकावा ही स्वप्न उराशी बाळगली. दादांनी खेळातून माणसं जपली, माणसांना नवीन स्वप्न दिली. दादांच्या क्रिकेट प्रेमासाठी त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी शिवसंग्राम प्रीमियर लीगचा हा थरार आपण मैदानावरती पाहतोय. विकेट आपण पाहतोय, पंचांचं बोर्ड आकाशाकडे असेल. तुम्ही पाहताय इथं रेड सिग्नल आहे, विकेट आहे. फलंदाज बाद झाला, चांगली बॅटिंग केली, विशालचं कौतुक करेल. संघाचं आज अडचणीत होता, एक भारदार खेळी विशालची राहिली. 30 धावांची एक त्याची भारदार खेळी आपण विशालची पाहिली आणि त्यांना संघाला धावा उभ्या करून दिला, त्याचं देखील मी कौतुक करेल. आता षटक क्रमांक अंतिम चालू होईल, अंतिम षटकासाठी कुणाला 5 रन केलं जाईल या निर्णायक षटकासाठी. हाणामारीचं षटक, डेथ ओव्हर आपण पाहतोय, जिथं धावेंचा आता पाऊस पडायला तुम्हाला सुरुवात होईल. कारण की फक्त 6 चेंडू पहिल्या डावातले शिल्लक राहिलेत, हे 6 चेंडू ठरवणारे. दुसऱ्या बाजूला संगमनेर संघ, अर्थातच तुम्ही पाहताय साई मंगल पोलिट्री मोरिया वॉरियर्स संगमनेर विधानसभा या संघासमोर किती धाव्यांचं टार्गेट ठेवलं जाणार आहे. चला वेळ वाचवा, 85 टीम मीटिंग नको वारंवार. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे स्पोर्ट फाउंडेशन हडपसर विधानसभा संघाचे संघमालक प्रमोदनाना भानगिरे, नगरसेवक पुणे महानगरपालिका. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर महेश वाघे व श्री राम शिंदे दाजी आज व्यासपीठावरती उपस्थित आहे. दाजींचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करेल, ज्यांनी संघ खरं तर या स्पर्धेमध्ये घेतले त्या सर्व संघ मालकांचं देखील धन्यवाद द्यावे लागेल, कारण की त्यांच्या माध्यमातून खेळाडूंना एक नवीन व्यासपीठ मिळालं आहे. जाऊया पुन्हा एकदा, गोलंदाज तयार राहुल. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, जेल झाला, विकेटचं पतन, फलंदाज इथं बाद. जानम समझा करो, जानम समझा करो, जानम समझा करो, जानम समझा करो.
इथं आपण पाहतोय संकेत बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आता पियुष आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रदीप नैनीत आणि पियुष ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रदीप नैनीत तुम्ही पाहताय दुसरा आयकॉन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चंदननगर येरवडा परिसरातील असलेला हा खेळाडू आहे. काय कामगिरी असतो लांडेवाडीमध्ये पुन्हा एकदा आपला खेळाचं प्रदर्शन कशा प्रकारे दाखवेल हे देखील पाहावं लागेल. आज त्याचा खेळ ग्रामस्थांना या ठिकाणी अनुभवता येणार आहे का पाहावं लागेल. गोलंदाज तय्या राहुल शेळकेने आज कमाल केली. 4 विकेट त्याने या सामन्यामध्ये घेतल्यात. मंडळी अफलातून गोलंदाजी आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय अलिकडे टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल धाव घेतली गेली. क्रिकेट 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 काय असतं हे क्रिकेट तुम्ही पाहताय. अफाट ऐशा मैदानी तू यशो वेळोवेळी डाव तुझा येता तू जमविषय आपली खेळी काळ खरे बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी नवतालीत झेल घ्यावया जो तो फासे टाकी मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळला डाव मग साऱ्यांना चुकवशील तर मिळेल तुझला धाव चतुर आणि सावध तोच येथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा चुकला तो संपला चुकला तो संपला कोण चुकणार कोण संपणार येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल. इथं तुम्ही पाहताय मिस टाइम स्ट्रोक थोडेसे चुकताना पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक अंतिम षटक हानामारीचं षटक किती धावा वसूल करेल आयकॉन. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय प्रदीप नैनीत का दुसऱ्या बाजूला धावेंचा पाऊस पडेल. पियुष चांगली गोलंदाजी युवा सितारा संगमनेरचा चमकतोय. ज्यानं फलंदाजांच्या पायात आज नक्की बेड्या ठोकल्यात तो राहुल शेळके गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. यावेळेस फुलर लिंगचा चेंडू हलक्या त्यानं पा खोदून काढलाय. तिथं क्षेत्ररक्षक आहे. सिंगल घेतली दुसऱ्याला प्रयत्न धोक्याची घंटा वाजेल का इथं चेंडू निसटला. दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न सक्सेस झाला. तिसरीला देखील तयार होता तुम्ही पाहता प्रदीप नैनीत आपण पाहिलं आणि त्यानंतर नकार पुन्हा एकदा आला. दोन धाव आल्या स्कोर कार्ड दोनने पुढे गेलं. शेवटचा षटक चालू असताना धावपलकावरती 61 धावा जे आपण पाहतोय धावपलकावरती लागत आहेत. 61 रन्स ओन स्कोर कार्ड लॉस ऑफ 8 विकेट्स. यावेळेस बेघेटचा प्रयत्न परफेक्ट मिडल ऑफ द बॅट डीप मिड विकेट फोडला षटकार. ताकद न जाकत आत्मविश्वास होता प्रदीप नैनीतकडं या फटक्याकडे. मी एरवड्यावरनं आज लांडेवाडीत का आलो त्याचं उदाहरण त्यानं मैदानाच्या आतमध्ये दिलं. आयकॉन आता ऑन फायर. शेवटच्या षटकामध्ये धावेंचा पाऊस पडायला सुरुवात झाली. राहुल शेळकेवरती चढवला हल्ला. राहुल कमबॅक करेल का पाहावं लागेल. राहुल तयार समोरच्या बोलला प्रदीप नैनीत. यावेळेस दबाव दडपण प्रेशर तुम्ही पाहताय. शेवटच्या षटकामध्ये थोडासा वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. अतिरिक्त चेंडू येत आहे. धावेंचा पाऊस पडायला सुरुवात झाली. जे धावफलक संत गती लागली होती हडपसर संघाकडनं त्या धावफलकाला आता आकार मिळाला असं म्हणेल. स्कोर कार्ड गेलं 68 वरती. इथं आपण पाहतोय मैदानाच्या आत. यावेळेस समोरच्या बाजूला फटके खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल दुसरीला प्रयत्न केले आणि तुम्ही पाहताय इथं विकेट असेल. एकच धाव जे आपण पाहतो मिळणार आहे. किती धाव आहेत स्कोर समजा आमच्यापर्यंत पोहोचवा. टार्गेट ठेवले गेले 68 धावसंख्येचं. साई मंगल पोलेट्री मोरिया वॉरियर्स संगमनेर विधानसभा या संघासमोर 68 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे. मित्रांनो मी काय काळ थांबेल यानंतर ऐकण्यासाठी जाऊया अंबेगाव तालुक्यातील एक गोड आवाज आमचे मित्र रामदास ढेरिंगे सर यांच्याकडे. धन्यवाद.
आला तू नर आता लड आता तू भिड आता वादळाला तू नर आता येऊ दे तूफान तुझे होऊ दे थैमान तुझे येऊ दे तूफान तुझे होऊ दे थैमान तुझे दुनिया डाव डाव दुश्मन आसमान रगात नाव हे भिनू दे नसा 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 मध्ये स्वाभिमान भिनू दे आमच्या रगात नाव हे भिनू दे नसा 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 मध्ये स्वाभिमान भिनू दे शिवबाच्या शौर्याची पावन ही माती वज्रधार होत इथे कवचाची माती शिवबाच्या शौर्याची पावन ही माती. सन्माननीय शिवसेना उपनेते शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या 66व्या वाढदिवसाच्या निमित्तानं विष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताचं औचित्य साधून उभा केलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. आज मात्र स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 2 मध्ये तुम्ही पाहताय दोन ताकदवार संघ आहे. एका बाजूला हडपसर विधानसभा तर त्यांच्या विरोधामध्ये संगमनेर विधानसभा असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. दोन ताकदवार मातब्बर संघादरम्यान हे युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगलं गेलंय आणि आता मात्र तुम्ही पाहता एक डाव संपला गेला, एक इनिंग संपली गेली आणि प्रथम फलंदाजी करत असताना बनवल्या गेले 63 धावा आणि टार्गेट ठेवलं गेलं 69 या धाव संख्येचं. गोलंदाज पुन्हा एकदा या दरम्यान चेंडू खेळला गेलाय पॉइंटच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक काय चेंडू फील्ड करतोय आणि तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आले, खाते खोले, अकाउंट ओपन झाले, 69 बनवले गेले, 69 चा पाटलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये योगेश कानवडे आणि सुवास खुळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये संगमनेर या संघाकडनं येताना पाहायला मिळते आहे. एक धाव धाबलकावरती आहेत. खास मंचरवन देखील लोकमान्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय सुजितभाऊ देशमुख हे देखील लाईव्ह सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आमच्या शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं सरशा स्वागत, हार्दिक अभिनंदन. या दरम्यान चेंडू लास्ट जॉब चेंडू आहे. गोलंदाजी मार्गवरती नितीन वाकळे गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. दर्जेदार गोलंदाजी नक्कीच त्याची पाहायला मिळते. आतापर्यंत केवळ एक धाव त्या नितीन वाकळेनं खर्च केलेली आहे. शिवसंग्राम प्रीमियर लीग तुम्ही पाहताय 2022चा धगधगता थरार, एक देखणी क्रिकेटची स्पर्धा, डे नाईट क्रिकेटची स्पर्धा म्हणून नक्की या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. हो या दरम्यान चेंडू खेळलाय, नितीन वाकळेवरती केलेलं आक्रमण आणि सुहास खोळेच्या बॅट बंद येतोय. एक क्लच जंप स्ट्रोक, चौकार, 4 धावा. सुभाष खोळेच्या बॅटमधून आलेला चौकार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक डोक्यावरनं खेळलेला एक तुमली जंग प्रहार, तिथं 4 धाव वसूल केल्यात आणि धावसंख्या देखील 4 पुढे गेली जाऊन पोहोचली. स्कोअर कार्ड वरती धावसंख्या जर पाहायला गेलं तर 5 या अंकावरती धावपल जाऊन पोहोचलेला आहे. बाळा शेवाळे सर करत आहेत की 5 धावा धाबलकावरती आहेत.
या दरम्यान चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करून टाकले. चेंडू आहे स्लोवर वन चेंडू. इथं आडव्या बॅटनं सुहास खुळेला चेंडू खेळायचा होता, तिथं चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही आणि एसट्यांच्या बाटीमागे कॅप्टन बबलू पाटीलच्या हातावर जाऊन चेंडू विसावला गेलाय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. यानंतरचा होणारा सामना आहे पहिल्या सामन्यातील पराभूत आणि चालू सामन्यातील पराभूत असा यानंतरचा तिसरा सामना होणार आहे. या दरम्यान चेंडू खेळलाय मिड विकेटला, शतरक्षक आहे तिथे, झेल झालाय आणि परतावं लागेल. बिग विकेट गॉन सुभाष खुळेबाद. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय वडगाव वाशिम बिगचे तंडामुक्ती अध्यक्ष दत्तशेठ पिंगळे साहेबांची या ठिकाणी उपस्थिती लाभते. आपलं देखील शिवसंग्राम प्रीमियर लीग आणि खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील दादांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. ओटू रामदास गोलंदाज पण एकदा सनी कसबे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतो. शतरक्ष मध्ये वारंवार बदलाव केला जातो. स्ट्राईक एंडवरती बाबुळेश्वर गावचा सितारा अमोल डुबे जो मात्र पाहायला मिळतो. हो पुढे सरसोबत फटका खेळलाय आणि पहा अमोल डुबे ताकत न जाकत आणि रिझल्ट समोर येतोय. चिंटू जातोय आउट ऑफ द बॅग. षटकार साधावा. पावलांचा वापर केला अमोल डुबेनं आणि बाप पहिल्या चेंडूवरती खेळला एक बहरदार स्ट्रोक. सहा धावसंख्येची मोहर त्या चेंडूवरती उमटवली गेली आणि धावसंख्या 6 ने वाढली गेली, जाऊन पोहोचली. धावलकावरती नजर टाकली तर तब्बल धावा 12 ज्या मंत्र पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक सनी कसबेवरती केलेलं आक्रमण. अमोल डुबे आणि योगेश कानवडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळतीये. तळपली आहे मैदानाच्या आतमध्ये. अमोल डुबेनं हात खोलले गेलेत. गोलंदाजावरती केलेलं आक्रमण आहे. या दरम्यान हलक्या त्याने चेंडू खेळला गेला. पॉइंटच्या दिशेला नक्की चेंडू ढकलून दिले. या दरम्यान घेतले गेले वेगवान सिंगल आहे आणि इथं तुम्ही पाहताय अमोल डुबेनं या अगोदर चेंडूवरती षटकार खेळला. त्यानंतर मात्र एक सिंगल घेतली गेली. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाली आणि धावलकावरती नजर टाकली तर 13 धावा स्कोर कार्डवरती जाताना पाहायला मिळत आहेत. टेनिस विश्वातले तारे सितारे तुम्हाला आज मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. टेनिस जगतातले नक्कीच बलाढ्य ताकदवार खेळाडू तुम्हाला नक्कीच आज मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत.
एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा म्हणून नक्की या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. डेड बॉल इदबंज घोषित करतायत. शिवसंग्राम प्रीमियर लीग नक्कीच पहा. नक्कीच आंबेगाव तालुक्यामध्ये भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे, परंतु आंबेगाव तालुक्याने तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागणं नक्कीच लागलं गेलं ह्या स्पर्धेवरती, कारण तितकी नक्कीच स्पर्धा नावारूपाला आलेली आहे. पलट ताकदवार संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. अशी शिवसंग्राम प्रीमियर लीग 2022 तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये रंगली गेली आहे. आयोजन कमिटीने घेतलेलं कष्ट आहे. इथे लांडेवाडीकरांचं एक भव्य दिव्य नियोजन आहे, आयोजन आहे. या दरम्यान चेंज ऑफ पेस, स्लोवर वन चेंडू, इथं मात्र चेंडू डॉट आहे, तो निर्धाव आहे. योगेश कानवडे साठी टाकलेला हा चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. निर्धाव आलाय, सलामी लागला फलंदाज योगेश कानवडे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पावलं स्थिरावताना पाहायला मिळतो. दबंग फलक जर पाहायला गेलं तर स्थिर आहे. 13 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. 69 या धावा संख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या दरम्यान इथं मात्र नक्की चेंडू विघीट करायचा आहे. चेंडू बॅटवरती येत नाहीये, केवळ आलेली एक सिंगल धाव आहे आणि धावफलक एका धावेने पुढे गेले. 14 धावा धावफलकावरती आहे. एरोस्पोर्ट सागरप्पा किंग 11 शिरूर तालुक्याच्या एका प्रतिनिधींनी संपर्क करायचा आहे समालोचन कक्षाशी. ताबडतोब या दरम्यान इथं पंचांकडे अपील आहे. अपील इथं पंचांकडे केलं गेलंय आणि पंचांनी अपील इथं उचलून धरलंय. काय निर्णय येईल हे मात्र पाहावं लागेल. फलंदाज बाद, बिग विकेट गॉन, अमोल दुबे बॅक टू द पवेलियन. मात्र परतावं लागेल अमोल दुबेला, परतावं लागेल. एक मोठा धक्का आहे मैदानाच्या आतमध्ये. अमोल दुबेची जागा घेण्यासाठी कॅप्टन कुल म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो शेखर शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. मैदानाच्या तुम्ही पाहिलं असेल षटक क्रमांक 2 कंप्लीट झालीत आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना 6.50 इकॉनॉमिक रनरेटनं दबलकावरती 13 धावा जमंत्र येताना पाहायला मिळत आहेत. सॉरी 14 धावा आहेत. 7 सरासरी इथं प्रति षटकामागे राखली गेली आहे. 14 धावा आलेल्या आहेत आणि 14 धावा येत असताना तुम्ही पाहताय आघाडीला गेलेले सलामीला गेले फलंदाज इथं सुहास खोळे बॅट झाला, तर नंतर त्याची जागा घेण्यासाठी गेलेला अमोल दुबेला देखील परतवण्यात यश आलेलं आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सलामीला गेलेला योगेश कानवडे आणि नवीन फलंदाज शेखर शेळके मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाज मार्कवरती पुन्हा एकदा नितीन वाकळे कल्लू या टोपण नावाने ओळखला जाणारा खेळाडू गोलंदाज मार्कवरती दाखल होतोय. नितीन वाकळे न्यू बॅटर, नवीन फलंदाज शेखर शेळके कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला गेलाय. मंडळी इथं 69 धावा जरी तुम्हाला कमी वाटत असेल ना, तर ह्या मैदानाला ह्या धावा नवीन नाहीये आणि तितक्या नक्कीच कमी देखील नाही, कारण ह्या मैदानावरती 60-65 धाव संख्येवर देखील सामने रंगले गेलेत. इथं काय होणार हे मात्र पाहावं लागेल. या दरम्यान ओ इथं चेंडूसवर एक पडला गेलाय. शिरूर संघाचे संघनायक कुणाल खोंड सर, तुमचा एक प्रतिनिधी ताबडतोब समालोचन कक्षाशी संपर्क करण्यासाठी पाठवायचा आहे.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नितीन वाकळे गोलंदाज मार्फत दाखल झालाय आणि पहिल्या चेंडू त्यानं पहा मैदानाच्या आतमध्ये निर्धाव टाकलेला आहे. योगेश कानवडे तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे स्ट्राईक एंड वरती. क्षेत्ररक्षक वारंवार बदलाव केला जातोय. षड क्रमांक 3 मध्ये गोलंदाज मार्फती गोलंदाज सज्ज होतोय. नितीन वाकळे पुन्हा एकदा गोलंदाज मार्फती सज्ज होताना पाहायला मिळतो. इथ बॅट ची एज आणि परतावं लागेल. बिग विकेट गॉन. योगेश कानवडे देखील बाद. बिग विकेट गॉन. योगेश कानवडे देखील इथमध्ये स्वस्तामध्ये बाद होतोय. धावफलक स्थिर आहे. तिसरा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय आणि धावफलकावर जर नजर टाकली तर 14 धावा स्कोर कार्ड वरती लागवल्या गेल्यात. 69 या धावसंख्येचा पटला काय. तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना नवीन फलंदाज न्यू बॅटर युवराज गुंजाळ डावखुऱ्या हाताचा आक्रमक फलंदाज जो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. युवराज गुंजाळ आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथं मैदानाच्या आतमध्ये डाव सावरावा लागेल. धावा मिळवाव्या लागतील. धावा जमवाव्या लागतील कारण 69 धावसंख्येचं आव्हान आहे. आणि आता आघाडीचे 3 फलंदाज संगमनेर विधानसभा या संघाचे नक्कीच बाद होताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये नक्की सायंकाळचे सत्र संपून आपण आता रात्रीच्या सत्राकडे वाटचाल करतोय. डे नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे खूप दूरवरती घेतले गेले. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न हो तू तू मय मय आणि पहा काय. 2 धावा इथं यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढली. पुढे गेली जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती. 3 गड्यांच्या मधल्यामध्ये 16 धावा जमत येताना पाहायला मिळत आहेत. हॅलो. या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं या लाटेवाडी नगरीमध्ये ज्यांचं शुभागमन होतंय. ग्रामपंचायत सदस्य आणि पीटीपीएलचे आयोजक सचिन नाना पलांडे साहेबांची उपस्थिती या ठिकाणी लाभतेय. सन्माननीय रमेश काका पलांडे, माजी सरपंच मुखई आणि सन्माननीय भगवंतदा पोखरकर, सभापती खेड तालुका, या तिन्ही मान्यवरांचं पुरुष एकदा व्यासपीठावरती आगमन होतोय. संपूर्ण मान्यवर पाहुण्यांचं खासदार शिवायदादा आढराव पाटील स्पोर्ट फाउंडेशन व शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. सिंगल आलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली जाऊन पोहोचली. स्कोर कार्ड वरती 17 धावा आहेत. स्ट्राईक एंड वरती तुम्ही पाहताय शिखर शेळके कॅप्टनला, तर गोलंदाज मार्गवती गोलंदाज पण एकदा सज्ज होतोय. कल्लू नितीन वाकळे गोलंदाज मार्ग वरती दाखल आहे. चला वेळ वाचवा विनंती आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. बबलू पाटील सर वेळ वाचवा. या दरम्यान हलक्या दाने चेंडू खेळला गेलाय. तिथे एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न हो तिथं पायाच्या साईड नक्कीच फुटबॉल खेळला गेलाय. एक सिंगल येते आणि धावसंख्या 1 ने वाढली गेली. पुढे गेली जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर षट क्रमांक 3 प्रगतीपथावरती सुरू असताना 17 धावा डबलकावरती लागल्या जात आहेत. 3 फलंदाज आघाडीचे बाद झाले. डबलकावरती 17 धावा जमत्र लागवल्या जात आहेत. एक देखणी क्रिकेटची स्पर्धा म्हणून नक्की या स्पर्धेकडे पाहिलं जातं. शिवसंग्राम प्रीमियर लीग एक देखणा क्रिकेटचा 16 18 धावा धावलकावरती आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय लांडेवाडी गावचे सरपंच सन्माननीय अंकुशभाऊ लांडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. भाऊंची उपस्थिती या ठिकाणी लागते. त्यांच्यासमोर त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाला आहेत. आपलं देखील शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा कल्लू गोलंदाजी मार्गवरती.
या दरम्यान हलक्या दाने चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूपर्यंत पोहोचला जाईल. एक सिंगल आली, धावसंख्या एक न वाढती आहे. पुढे गेली जाऊन पोहोचली षटक्रमांक मैदानाच्या आतमध्ये. तिसरं इथं कंप्लीट होत आहे. तीन षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धावलेकावरती 19 धावा जमात्र लगावल्या जात आहेत. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिले ते 30 आणि 30 चेंडू मध्ये अजून देखील बनवायचे आहेत 50 धावा. 30 चेंडू 50 म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 10 सरासरी राखायची आहे. 68 जमंत्र धावा बनवल्या गेल्यात. 69 धावसंख्येचं टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय तीन षटकं संपली गेली. तीन षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय आणि षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज पुन्हा एकदा सनी कसबेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सनी कसबे सांघिक 74 स्वतःच्या कोट्यातलं दुसरं षटक टाकण्यासाठी सनी कसबे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. क्षेत्ररक्षकांना संघ तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे. आता आयोजन कमिटीनं टायमर लावलेला आहे. जर तुम्ही 45 मिनिटापेक्षा जास्त इनिंग मिनिट किंवा वेळ घेत असाल तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. कॅप्टन लक्ष ठेवा. आता हडपसर संघ तुमचा वेळ तुम्ही भरपूर घेतलेला आहे त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाज पण एकदा सनी कसबे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतो. ओ या दरम्यान इथं क्रॉस बॅटर फटका खेळायचा आहे. युवराज गुंजाळला तिथं मात्र चेंडू बॅटवरती आला नाही. चेंडू मात्र डॉट निर धाव येतोय. धावपलक स्थिर आहे. 19 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. जगात भारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांची जयंती आणि धाबलकावर तुम्ही पाहता 19 धावा धाबलकावरती आहे. तीन फलंदाज बाद झालेत. धाबलकावरती 19 धावा लागल्या गेल्या. षटक क्रमांक 4 ला झालेली सुरुवात आहे. सायंकाळच्या गुलाबीच्या थंडीमध्ये नक्कीच सामना रंगला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. काय कामकाज केलं जाईल. आणि या दरम्यान युवराज गुंजाळ खेळतोय आकाशाला गवस निघालणारा ज्वलाग्रही फटका. चेंडू जातोय आउट ऑफ द बार. षटकार साधावा. इथं पा ज्या कामासाठी ज्या फटक्यांसाठी युवराज गुंजाळ ओळखला जातो तसाच एक त्यानं ताकदवर फटका मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. आणि पाच चेंडूला नक्की डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर पाठवलंय. तिथं 6 धावा वसूल केल्यात आणि धावसंख्या वाढली गेली. जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती 25 धावा आहेत. आमचे बाहेर गेले चेंडू जे मात्र पोहोचवले जात आहेत त्या सर्व बॉलबॉयचं देखील पुन्हा एकदा सरस स्वागत आहे. दर्जेदार कामकाज त्यांचं देखील नक्कीच पाहायला मिळतंय की बाहेर गेले चेंडू ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पोहोचवण्याचं कामकाज त्यांच्या पद्धतीने केलं जात आहे. या दरम्यान इथं चेंडू खराब येतोय. व्हाइट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्तच्या स्वरूपमध्ये आलेली एक धाव आहे. धावफलक वाढले जाऊन पोहोचलंय. 26 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सनी कसबे कमबॅक करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस इथं चेंडू बॅटवरती आला नाही आहे. या दरम्यान घेतली गेलेली एक सिंगल आहे. लेग बाईच्या स्वरूपमध्ये आलेली एक सिंगल धाव आहे आणि धावपलक एक न पुढे गेले जाऊन पोहोचलंय. स्कोर कार्डवरती षटक क्रमांक 14 सुरू असताना धावपलकावरती तुम्ही पाहताय 27 धावा जे मात्र स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 27 धावा धावलकावरती आहे. पाठलाग 69 या धावसंख्येचा मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. आता युवराज गुंजाळ आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता कॅप्टन शेखर शेळके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता ह्या जोडीनं डाव सावरलेला आहे.
धावा यायला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय सनिकर्स वरती खेळायला षटकार तुम्ही पाहिलाय मैदानाच्या आतमध्ये. नक्की सामना इतर रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. दोन्ही संघाला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये समसमान संधी आहे. कारण प्रत्येक संघाचा तुम्ही पाहता इथं मानस असेल की मला शिवसंग्राम प्रीमियर लीग जिंकायचंय, मला मैदानाच्या आतमध्ये नक्की स्वतःला सिद्ध करायचंय. ज्या ज्या वेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध कराल त्या त्यावेळेस तुम्हाला जग आपोआप प्रसिद्ध करेल. आणि त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावा लागेल, घाम गाळावा लागेल. आणि मग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूनी तुम्ही फलंदाज असेल गोलंदाज असेल मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न चालू केलेले आहेत. या दरम्यान इथं शिखरसाठी टाकलेला हा चेंडू आहे, डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. दोन मातबर संघादरम्यान चालू असलेला सामना आहे. साई मंगल पोलिट्री मोरिया ऑरियर संगमनेर विधानसभा, तर त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही पाहताय नगरसेवक प्रमोद नाना भनगिरे स्पोर्ट फाउंडेशन हडपसर विधानसभा असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो आहे. गोलंदाज पण एकदा सज्ज होईल मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान अडवे बॅटने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक तिथं झेलनी सटलाय. शेखर शेळकेला मिळालेलं जीवनदान आहे. धावफलक एक रन पुढे जाते जाऊन पोहोचलंय. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय धावफलकावरती 28 धावा. प्रदीप नैनी धारदा डॉन कडनं नक्की झेल निसटलेला आहे. धावसंख्या जर पाहायला गेलं तर 28 या धावसंख्येवरती स्थिर आहे. 69 चा पाठलाग हा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षट क्रमांक 14 शेखर शेळके, कॅप्टन शेखर शेळकेला दिलेलं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये. कित्येक मातबर संघांमध्ये या खेळाडूला खेळताना पाहिलेला आहे. विकी स्पोडकर आळेकडनं केलेली सुरुवात, त्यानंतर संगमनेर 11 बोटा या संघामध्ये नक्कीच किंवा बोटा 11 या संघाकडनं तुम्ही शेखरला कित्येक वेळा खेळताना पाहिलेला आहे. असा आज शेखर शेळकेचा निसटलेला झेल देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. या दरम्यान इथं चेंडूबा नक्कीच बॅटवरती येऊ शकला नाही, परफेक्ट मिडल होत नाहीये. या दरम्यान केवळ आलेली एक सिंगल धाव आहे आणि धावसंख्या 1 पुढे जाते जाऊन पोहोचली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 14 कंप्लीट होत आहे, 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती 29 धाव आहेत. समीकरण आता शिल्लक आहे, शेवटचे चेंडू आता 24 शिल्लक राहिलेत आणि 24 चेंडूमध्ये बनवायच्या त्या अजून देखील 40 धावा. 24 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे. थँक्यू डीजे. ड्रिंक्स ब्रेक्स इथं समाप्त झालेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय आता समीकरण बदललंय. सामना समसमान अवस्थेमध्ये येऊन पोहोचलेला आहे. दोनही संघाला आता इथे समान संधी आहे. शेवटचे 24 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या मैदानाच्या आतमध्ये 40 धावा. 24 चेंडू आणि 40 धावा आहे. आता इथं दोन्ही फलंदाजाला आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये धारण करावी लागेल. सरासरी आता तुम्हाला प्रति षटकामागे 10 सरासरी राखायची आहे. या दरम्यान इथं चेंडू मैदानाच्या आतमध्ये, बॅट वरती येत नाहीये. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज झालाय. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज दाखल होतोय. अंकित कामडकर गोलंदाजी मार्ग वरती आहे. अंकित कामाडी गोलंदाजी मार्ग वरती आहे. या दरम्यान चेंडू खेळलाय, तिथं क्षेत्ररक्षक आहे, झेल झालाय आणि परतावं लागेल. बिग विकेट गॉन, युवराज गुंजाळ देखील बाद.
लागते ज्याच्या बॅट मध्ये तुम्ही पाहिला एक षटकार त्या युवराजनं खेळला. तो युवराज आता इथं मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. तर युवराजची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर नवीन फलंदाज नवनाथ हडवळे हड्ड्या या टोपण नावाने ओळखला जाणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो आहे अंकित. या दरम्यान चेंडू खेळलाय तिथं क्षेत्ररक्षक खूप दूर वरती आणि नवनाथ हडवळेच्या बॅट मधून येतोय लाजवाब स्ट्रोक चौकार चार धावा. हॅलो थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं जावेद भाई तांबोळे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित होत आहे. सर्वांचं शिवसंग्राम प्रीमियर लीग 2022 वतीनं आणि खासदार शिवाजीदादा आठराव पाटील स्पोर्ट फाउंडेशन लांडेवाडी या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. हार्दिक स्वागत. उठू कॉमेंट्री बॉक्स. नवनाथ हडवळे जसा काही मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्या अनुपा मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या चौकार खेळलाय. मैदानाच्या बाहेरूनच नवनाथ हडवळे सेट होऊन गेलाय की काय अशा प्रकारचा त्याने स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय. इथं अंकित वरती खेळायला एक चौकार आहे आणि धावसंख्या वाढली गेली जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती 33 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. 69 सुरू झालेला पटलाग आहे. 33 धावा धाबलकावरती आहे. क्षेत्ररक्षकमध्ये वारंवार बदलाव केला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा या दरम्यान चेंडूला नक्की केवळ चेंडूच्या गतीचा वापर इथे केला गेला. एक सिंगल गेली दुसरी धावसंख्येचा प्रयत्न केला गेला आणि पाहता सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्या. दोन धावसंख्येने स्कोर कार्ड वाढलंय. पुढे गेले जाऊन पोहोचले धाबलकावर. तुम्ही पाहताय 35 धावा जमत्र येताना पाहायला मिळत आहेत. 35 धावा धाबलकावरती आहे. षटक क्रमांक 5 सुरू असताना 35 धावा धाबलकावरती लागल्या गेल्यात. या दरम्यान हलक्या त्याने चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथं आहे परंतु फेक करीत नाही कारण बॅकअपला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. त्याने नक्कीच ओळखलं. एक सिंगल धाव जाऊ दिली आणि धाबलकावर तुम्ही पाहताय धावसंख्या वाढली जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती 36 धावा आहेत. ज्ञानदास स्पोर्ट फाउंडेशन खेड विधानसभा संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. खेड संघ हो. या दरम्यान चेंडू खेळलाय कव्हरच्या दिशेला. तिथं क्षेत्ररक्षक प्रयत्न सुरू केले गेले ते डॉनने आणि पाहिलं की चेंडू हाताला लागून कदाचित निसरला गेलाय आणि तिथं दोन धावा आल्यात. फेक थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळते. बॅकअपचं कामकाज केलं गेलंय. तोपर्यंत घेतल्या जात आहेत त्या 3 धावा. साच बाच ओरे ताज 3 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्यात. 3 धावेने धावसंख्या देखील वाढली गेली. स्कोर कार्ड वाढतोय. पुढे गेले जाऊन पोहोचले डबल कप नजर टाकली तर धाव पलकावरती 39 धावा जमत येताना पाहायला मिळत आहेत. 39 धावा आल्यात. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट होत आहे. 5 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धाबलकावरती 39 धावा आहेत. चला टीम मीटिंग नकोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ टीम मीटिंग नकोय अजिबात. संतोष सर थोडीशी सूचना करा मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललंय. 39 धावा लागल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ संपला गेलाय. शेवटच्या चेंडूत 18 शिल्लक राहिलेत आणि 18 चेंडूमध्ये बनवायचे त्या 30 धावा. काय होणार, क्या होगा, क्या होने वाला है, आने वाला समय बताएगा, काय कामकाज मैदानाच्या आतमध्ये राहिलं जाईल. तर गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज प्रदीप नैनीत अर्थात डॉनवरती विश्वास दाखवलेला आहे. संघनायकाने दाखवले विश्वास आहे. गोलंदाजी मार्गवरती डॉनला आमंत्रित केलं गेलंय. ज्या खेळाडूंनी संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या गोलंदाजीनं भुरळ पाडलेली आहे असं डॉन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग पॉवर प्ले ची घोषणा मैदानाच्या आतमध्ये केली जाते. शेवटचे 18 चेंडू आणि बनवायचे त्या 30 धावा. 18 चेंडू आणि 30 धावा संख्येची गरज.
या अगोदरचा सामना देखील आठवा मंडळी, 95 पाटला करत असताना सामना 18 चेंडू 30 वर येऊन पोहोचला होता. तिथं फलंदाजी करणाऱ्या संघानं सामना जिंकला. इथं काय होणार, ह्या धावा रोखल्या जाणार का, ह्या धावा बनवल्या जाणार, हे मात्र पाहावं लागेल. सलामीला आलेले, आघाडीला गेलेले नक्कीच फलंदाज बाद झाले. तदनंतर मिडल ऑर्डरनं डाव सावरलेला, एका बाजूला आता नवनाथ हडवळे आणि दुसऱ्या बाजूला शेखर शेळके, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या दरम्यान इथं नक्की चेंडूला खेळायचे लॉंगॉनला, तिथं चेंडू बॅटची एज घेतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये चित्रक्षाने चेंडू कव्हर केला. या दरम्यान घेतली गेलेली एक सिंगल धावा आहे आणि धावा संख्या 1 ने वाढली, पुढे गेली जाऊन पोहोचली 40 वरती. धावफलक जाताना पाहायला मिळत आहेत. प्रदीप नैनी डॉन इथं गोलंदाजी मार्क वरती आहे. महाराष्ट्र पोलीस आहेत, महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. आज मात्र क्रिकेटचं वेड त्यांना मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेला आहे. प्रदीप नैनी, तर समोरच्या बाजूला नवनाथ हडवळे. या दरम्यान इथं यष्टे रक्षकांनी नक्की चेंडू निसरतोय, तिथं फेक केली जाते. या दरम्यान घेतली गेलेली बाईच्या स्वरूपामध्ये आलेली एक सिंगल धावा आहे आणि धावफलक एका धावीने वाढतलं जाते. धावफलकावरती 41 धावा त्या मात्र पाहायला मिळत आहेत. 41 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला गेलाय. दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा शिवसंग्राम प्रीमियर लीग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय, अनुभवताय. क्रिकेटचा एक देखणा सोहळा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. या दरम्यान चेंडू खेळा गेलाय लॉंगअपला. क्षेत्ररक्षक तिथे खूप दूरवर चेंडूपर्यंत पोहोचतोय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, तोपर्यंत 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न इथं केला जात नाहीये. 2 धावीने धावफलक वाढले जाते, जाऊन पोहोचलंय 43 धावा. स्कोर कार्ड वरती लागवल्या जात आहे. षडक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षडक जे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. या दरम्यान शेखर शेळकेचा ब्लास्ट, चेंडू हवे झेल दिसटलाय. शेखर शेळकेला पुन्हा एकदा मिळालेलं हे जीवनदान आहे. सोपा झेल होता, शेखर शेळकेला मिळालेलं जीवनदान. इथं की मोठा फटका खेळायचा होता, तिथं चेंडू परफेक्ट बॅटवरती येऊ शकला नाही. आणि तुम्ही पाहताय की झेल निसटलाय. शिखर शेळकेला मिळाले हे दुसरं जीवनदान आहे. आणि धावफलकावर तुम्ही जर नजर टाकली तर धावफलक वाढले, जाऊन पोहोचलंय 45 धावा. स्कोर कार्ड वरती लागवल्या जात आहेत. 45 धावा धावफलकावरती आहेत. हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं कोडेगाव पोलीस स्टेशनचे कार्यक्षम अधिकारी API साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. जीवन माने साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांचं या ठिकाणी आमच्या खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं आणि शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत त्यांच्या समवेत. सहकारी साहेब आमचे स्वप्नीलजी कानडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. दोन्ही मान्यवरांचं शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय ज्ञानदास स्पोर्ट फाउंडेशन खेड विधानसभाच्या संघाच्या कॅप्टनला हा शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. चला कॅप्टन, खेड संघ ताबडतोब यायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा प्रदीप नैनीत. ओ या दरम्यान क्रॉस बॅटवर फटका खेळायचा, इथं नवनाथ हडवलेला. चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही, चेंडू मात्र डॉट येतोय. चेंडू निर्धाव आहे. षडक क्रमांक 6 संपला गेलाय. 6 षडकांचा खेळ संपला गेलाय आणि धावफलकावरती बनवला गेलाय त्या आतापर्यंत 46 धावा. 46 धावा बनवल्या गेल्यात. आता समीकरण आहे शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे ते 23 धावा. 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. थँक्यू. या ठिकाणी आपण एक छोटासा गोड सन्मान आमच्या शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीने करतोय. खरं तर आपण पाहतोय कोडेगाव पोलीस स्टेशनचे कार्यक्षम अधिकारी API साहेब जीवन माने साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा गोड सन्मान या ठिकाणी आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने होतोय. या सन्मानासाठी भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक महेशजी डमडेरे साहेबांना विनंती करेल. आपल्या हस्ते API साहेबांचा आपण या ठिकाणी मान सन्मान संपन्न करायचा आहे.
चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. एपीआय साहेबांचा देखील इथं सन्मान सन्मान केला जातोय. आमच्या तमाम पोलीस बांधवांचा देखील आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं आणि शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं देखील मान सन्मान केला जातोय. त्यांचं देखील पुन्हा एकदा आमच्या शिवसंग्राम प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. हार्दिक असं अभिनंदन. तुम्ही पाहता आता सामना रंगला गेलाय मित्रांनो. सामना येऊन पोहोचला आहे जिथं 48 चेंडू 69 बनवायचे होते. आता सामना येऊन पोहोचला आहे. शेवटचे चेंडू आता 12 शिल्लक राहिलेत आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे त्या 23 धावा. अखरी 12 गेंदेवर जीतने के लिए 23 रनों की जरूरत. स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा संघाचा संघनायक कॅप्टन शेखर शेळके वरती जबाबदारी आहे. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे त्या 23 धावा. या दरम्यान चेंडू खेळला जातोय कव्हरला. तिथं शतरक्षक खूप दूरवरती घेतले गेले. एक सिंगल आहे. दुसरीचा प्रयत्न फेक मात्र उशीर आहे. तोपर्यंत घेतल्या गेल्या त्या 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धाव संख्या वाढली. पुढे गेली जाऊन पोहोचली धावलकावरती 48 धावा. ज्या मात्र पाहायला मिळत आहेत समीकरण पुन्हा बदललं जाईल. शेवटचे 11 चेंडू बनवायचे त्या 21 धावा. 11 चेंडू आणि 21 सामना मात्र नक्कीच. सामना कोणीही जिंको इथं प्रेक्षक वर्गाला काही घेणं देणं नाहीये. फक्त सामना रंगतदार झाला पाहिजे आणि असाच सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातो आहे. या दरम्यान इथं क्रॉस बॅटेड फटका. चेंडू बॅट वरती येत नाहीये. कम बॅक करतो इथं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू निर्धाव चेंडू. सामना मात्र पुन्हा एकदा हडपसर विधानसभा या संघाच्या बाजूने झुकला जातोय. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायचे 21 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा चेंडू डॉट. वा भाई वा काय गोलंदाज आहे अंकितची. मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार गोलंदाजी करतोय शेखर शेळखेला. मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. बॅक टू बॅक लगोपाठचे 2 चेंडू डॉट टाकलेत आणि सामना येऊन पोहोचलाय. शेवटचे 9 चेंडू बनवायचे 21 धावा. 9 चेंडू आणि बनवायचे 21 धावा. मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला गेलाय. प्रयत्न आणि प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. या दरम्यान इथं मात्र भारताला लागेल एक मोठी विकेट धावबाच्या स्वरूपामध्ये. शेखर शेळके इथं बाद होतोय. धाव शेवटचे चेंडू 7 शिल्लक राहिलेत आणि बनवायचे 21 धावा. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती जर एखादा बिग हिट आला तर पुन्हा एकदा संगमनेर संघ या सामन्यामध्ये कमबॅक करेल. परंतु जर हा चेंडू निर्धाव आला इथं केवळ एखादी सिंगल पाहायला मिळाली तर पुन्हा एकदा हडपसर विधानसभा हा संघ या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करेल. इथं काय होणार हे मात्र पाहावं लागेल. या दरम्यान इथं केवळ आणि केवळ एक सिंगल घेतली गेली आहे. शेवटचे चेंडू आता 6 शिल्लक राहिलेत आणि बनवायचे त्या 20 धावा. 6 चेंडू 20. चला वेळ वाचवा बबुल पाटील सर. वेळ वाचवा. आता टीम मीटिंग नकोय अजिबात कारण खूप वेळ झाला इनिंग कंप्लीट करायला. ही आणि इथं पॅनल्टी असा ऑर्गनायझर कमिटीने कळवलेला आहे की इथं धावींची पॅनल्टी नाहीये. इथं चेंडू बॉलची पॅनल्टी आहे. कदाचित सामना 6 चेंडू 20 वरती हा सामना 8 चेंडू 20 वरती जायला नको. त्यामुळे वेळ वाचवा विनंती आहे.
गोलंदाजी बारकोती गोलंदाज झालाय अंतिम षटक टाकण्यासाठी. ओमकार गायकवाडच्या हातामध्ये इथं संघनायकाने चेंडू सोपवलाय. शेवटचे सहा चेंडू आणि बनवायच्या त्या मैदानाच्या आतमध्ये 20 धावा, 6 चेंडू 20. इथं काय होणार? शेवटच्या 6 चेंडूमध्ये या 20 धावा बनवल्या जातील का? काय या 6 धावासंख्या इथं रोखल्या जाणार? ओमकार गायकवाड गोलंदाजी मार्गावर दाखल होतोय. हिल एंडच्या बाजून मारा करण्यासाठी सज्ज आहे तर स्ट्राईक एंडवरती नमनाथ हडवळे. बडे मॅच का बडा खिलाडी, काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केले जाईल? शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 20 धावा. वेळ वाचवा, वेळ समय बचाइए. हम सब समय के गुलाम है, समय किसी का गुलाम नहीं है. वेळ वाचवणं गरजेचं आहे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 20 धावा. काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल? 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. या दरम्यान इथं बॅटची एज नक्की चेंडूने घेतली गेली आहे. चेंडू मात्र डॉट आलाय. सामना मात्र आता कठीण बनत चाललाय संगमनेर या संघासाठी. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या त्या 20 धावा. शेवटचे 5 चेंडू 20 धावसंख्येची गरज. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या त्या 20 धावा. या दरम्यान चेंडू बिगिट केलाय, तिथं झेल झालाय आणि परतावं लागेल. एक मोठी विकेट नवनाथ हडवळे बाद. नवनाथ बाद झालाय तर नवनाथची जाग घेण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयकॉन किरण खोबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचे चेंडू आता 4 शिल्लक राहिलेत आणि 4 चेंडूमध्ये बनवायच्या त्या अजून देखील 21 धावा. सॉरी 20 धावा, 4 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे. ओ इथं किरण खोबरे खेळतोय, आकाशाला गवस निघालणारा टोली जंग प्रहार, रिवर्स चकार, 6 धावा. थँक्यू, धन्यवाद डीजे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिले ते 3 आणि 3 चेंडूमध्ये बनवायचे त्या 14 धावा. 3 चेंडू 14. हो या दरम्यान इथं रिवर्सिपचा पुन्हा एकदा अस्त्र बाहेर काढलंय, तिथं मात्र अपयश येतंय. आता सामना येऊन पोहोचला मित्रांनो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 14 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव केला जातोय. शेवटचे चेंडू 2 शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 14 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. या दरम्यान चेंडू खेळला गेलाय, तिथं मात्र घेतली गेलेली एक सिंगल धाव आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, फेक येते तोपर्यंत घेतल्या जात आहेत त्या 2 धावा. सामना येऊन पोहोचलाय. 1 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. आणि हा सामना संपल्याबरोबर पराभूत होणाऱ्या संघाचा कॅप्टन आणि ज्ञानदास स्पोर्ट फाउंडेशन खेड संघाचा कॅप्टन ताबडतोब समालोचन कक्ष आपल्या व्यासपीठाच्या समोर जायचा आहे. तिथं नाणेफेकीचा कौल पार पडणार आहे. या दरम्यान चेंडू हवेत,
तिथ क्षेत्ररक्षक दूरवरती आणि शेवटच्या चेंडूवरती येतोय सावकार चार धावा